ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या काही खेळाडूंच्या, त्यांच्या प्रशिक्षकांच्या आपण सध्या समस्या जाणून घेतोय. त्यांना, त्यांच्या समोर सध्या काय समस्या आहेत. जर आपण आत्ताच पाहिलं की भारतानं ऑलिम्पिक गेम्समध्ये केलेली कामगिरी, मात्र त्याच अनुषंगाने आपण काही खेळाडूंची मतं जाणून घेतोय. नेमक्या त्यांच्यासमोर काही अडचणी आहेत का, किंवा त्यांना जर पुढे यायचं असेल त्यांच्या त्यांच्या खेळामध्ये, मग सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेतोय. परभणीमध्ये जाऊयात. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, परभणीतले असे कोणत्या खेळाचे प्रकार आणि त्याचे खेळाडू, त्यांची सध्या काय मागणी आहे किंवा स्थिती आहे, त्या संदर्भात काय सांगाल? ऑलिम्पिकमध्ये भारतानं जी कामगिरी केली त्या कामगिरीनंतर ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. परभणी सारख्या ग्रामीण भागातील जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारचे खेळ खेळले जातात. परंतु त्यासाठी मिळणाऱ्या सोयी आणि सुविधांचा जर आपण पाहिलं तर सोयी आणि सुविधा या पूर्णपणे झिरो आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आपण जिल्हा क्रीडांगण जे आहे त्या ठिकाणी आज सध्या आहोत. आपल्यासोबत काही खेळाडू आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे प्रशिक्षक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, परभणीत स्पोर्ट्स वातावरण कसं आहे आणि इथं जे खेळाडूंना सुविधा मिळतात त्या सुविधांबद्दल आपण काय सांगणार? परभणी शहरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की खेळाचा प्रचार प्रसारासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा संघटना असतात. परंतु जिल्हा संघटना ह्या केवळ प्रायव्हेट लिमिटेड झालेल्या आहेत. त्यांना शासनानं निर्देश दिलेले आहेत की आपण वेगवेगळे क्लब त्याला जॉईन करून घ्या, तालुका स्तरावर त्याची संघटना स्थापन करा. परंतु गेल्या 25-30 किंवा 40 वर्षापासून जे संघटक आहेत तेच अजून आहेत, किंवा जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर गेले त्यांना सुद्धा जिल्हा संघटनेमध्ये कुठेही स्थान नाही. तर मला आवर्जून असं म्हणावं वाटतं की गेल्या 40 वर्षाखाली ते संघटक निश्चितच चांगले होते. परंतु आजच्या घडीला जे खेळाडू उदयोन्मुख आहे अशा खेळाडूंना जर संघटनेत स्थान दिला तर योग्य खेळाडूला न्याय मिळेल. हे तर यांनी जे सांगितलं ते म्हणजे क्रीडा असोसिएशन मध्ये चालणाऱ्या राजकारण आणि त्यामुळे खेळाडूंना येणाऱ्या अडचणी. प्रत्यक्ष मैदानावर काय परिस्थिती आहे, मैदानावर कोणत्या सुविधा मिळतात, मैदानात जर आपण विचार केला तर मैदानावर कोणत्या सुविधा आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या अडचणी येतात? मैदानावर तर सर सध्या तर काहीच सुविधा नाही. रनिंग ट्रॅक नाहीये, परत गवत एवढं वाढलेलं आहे, गवत काढण्यासाठी पण कोणी येत नाहीये आणि वरती फ्लोअरवर वगैरे सगळं पाणी सांडतंय. पाणी पाऊस पडल्यानंतर पूर्ण पाणी ग्राउंडला एवढं पाणी होऊन जातं की जवळपास ग्राउंड मध्ये कोणी जाऊ शकत नाही आणि काहीच नाही. सर्व मुलं प्रॅक्टिस पण करू शकत नाहीत. इंडोरची काही सुविधा नाही, काही नाही. प्रशिक्षकांनी आपलं मत या ठिकाणी मांडलंय. आपल्यासोबत परभणीच्या जिल्हा क्रीडांगणावर रोज प्रॅक्टिस करणारे काही खेळाडू आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन काय अडचण येते या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस साठी येत असाल. सांगताय बेसिकली आपल्याकडे ट्रॅक नाही आणि ट्रॅक नाही, इंडोर फॅसिलिटीज नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतात. पाऊस पडा तर कुठे जाता येत नाही. पाऊस पडा तर छोटा पाऊस पडा 8-8 दिवस 9-9 दिवस पाणी जात नाही. सतत पाऊस असल्यावर तेव्हा खूप प्रॉब्लेम होते. तर एकूण ही परिस्थिती आहे परभणीमधील. परभणीचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडची परिस्थिती तर अत्यंत दयनीय आहे. आपण ज्या ठिकाणी सध्या उभा आहोत ते जिल्हा क्रीडांगण आहे, ज्या ठिकाणी क्रीडा कार्यालय सुद्धा आहे. परंतु त्याच मैदानाची जी परिस्थिती आपण बघितली तर जवळपास 1-2 फुटाचं गवत वाढलेलं आहे. त्या ठिकाणचा रनिंग ट्रॅक नामशेष झालेला आहे. रात्रीच्या वेळी जर प्रॅक्टिस करायची म्हणलं तर या ठिकाणी कोणत्याही लाईटच्या सुविधा नाहीयेत. आणि एवढं असतानाही परभणीतील उदयोन्मुख खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये गाजवतात, परभणीचं नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत नेलेलं आहे. परंतु सोयी आणि सुविधा मिळत नसल्याने त्यांना कुठेतरी बंधन येतं, कुठेतरी ते थांबतात, निराशा त्यांच्या पदरी येते. आणि त्यामुळे या सोयी आणि सुविधा मिळाल्यास परभणीसारख्या ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा ऑलिम्पिक पर्यंत मजल मारू शकतील असा विश्वास वाटतोय.